अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावातील मंदिराच्या जमिनीचा वाद आणि पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर आता गावकऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली. पुजाऱ्यांच्या फिर्यादीवरून 62 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय, तर शेख यांच्या फिर्यादीनंतर मंदिराच्या ट्रस्टींसह 58 जणांवर गुन्हा दाखल झालाय. समृद्धी महामार्गावरील टोल नाका कामगारांनी बंद केलाय. टोल नाक्यावरील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले. दिवाळीत मानधन न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. रत्नागिरीत समुद्र किनारी अडकलेल्या 30 फूट लांबीच्या व्हेलमाशाच्या पिल्लाला अखेर जीवदान मिळालंय. तब्बल 40 तासांनंतर या व्हेलमाशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यात यश आलं. हा व्हेलमासा गणपतीपुळे समुद्र किनारीच अडकला होता. रात्री भरतीच्या वेळी या व्हेलमाशाला दोरीनं बांधून बोटीनं ओढून खोल समुद्रात सोडण्यात आलं. भटका कुत्रा चावल्यास सरकारनं 10,000 रुपये भरपाई द्यावी असे आदेश. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पंजाब हाईकोर्ट ने दिले प्रत्येक दाताच्या खुणेसाठी कमीत कमी 10,000 रुपये मिळायला हवे. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 193 केसेसवर न्यायालयात सुनावणी सुरू होती आणि यावेळी न्यायालयानं भरपाई द्या असं सांगत सरकारला फटकारलंय. देशात लवकरच कोलकाता स्टॉक एक्सचेंज असा तिसरा शेअर बाजार सुरू होणार आहे. 2013 कोलकाता शेअर बाजार बंद झाला होता. आता मात्र सेबीनं हिरवा कंदील दाखवलाय. येत्या एप्रिल 2024 पर्यंत तिसऱ्या इक्विटी एक्सचेंजच्या रूपानं कोलकाता स्टॉक एक्सचेंजचं पुनरागमन होणार आहे. पुणेकरांनी ऑनलाईन विवाह नोंदणीला पसंती दिली आहे. विवाहासाठी प्रशासनानं ऑनलाईन विवाह नोंदणीचा पर्याय दिलाय. पुण्यात 1,036 नोंदणी झाल्या आहेत. राज्यात सर्वाधिक विवाह नोंदणी करणारं पुणे शहर पहिलं शहर ठरलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.